हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मस्त पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त आठवणारा आणि खाण्यात जाणारा पदार्थ म्हणजे भजी. आणि त्यातूनसुद्धा जर ती कॉर्नची भजी असेल तर ती एकदमच सोने पे सुहागा. आता ही कॉर्नची भजी तर लोणावळ्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे, पण आता तर आपण लोणावळ्यामध्ये स्पेशली भजी खायला तर जाऊ शकत नाही. त्यासाठीच मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे मस्त कॉर्न पकोडा, कॉर्नचीज भजी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. इथे मी 200 ग्राम मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये त्याची जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे. 2 चमचे मैद्याचे पीठ घेतले आहे, तसेच त्याच्या दुप्पट म्हणजेच 4 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, म्हणजेच मक्याचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे लसणाचे काप करून घेतले आहेत बारीक असे. 1 छोट्या कांद्याला बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मिरचीला बारीक चिरून घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा भरून लाल तिखट मसाला घेतला आहे, तसेच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तेलसुद्धा घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये जे मी मक्याची भरड करून घेतलेली आहे ती मी टाकून घेणार आहे. तर मक्यांना आपल्याला अजिबात शिजवायचं नाही आहे, मक्यांना आपल्याला असंच मिक्सरमध्ये जाडसर त्याची भरड काढून घ्यायची आहे. आता मिक्सिंग बाउलमध्ये 1 बारीक चिरलेला कांदा इथे मी टाकला, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकली, त्याचबरोबर 2 मोठे चमचे बारीक चिरलेले लसूण टाकले, गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली, स्पायसेसमध्ये इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, त्याचबरोबर सर्वात आधी मी 1/2 टेबलस्पून लाल तिखट मसाला टाकला, 2 चमचे भरून मैद्याचे पीठ टाकले आणि क्रिस्पीनेससाठी पहिला 3 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे. आता या मिश्रणामध्ये थोडंसं पण पाणी न घालता हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मग मी राहिलेला 1/2 चमचा लाल तिखट आणि राहिलेला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकला आणि पुन्हा एकदा हाताच्या मदतीने या सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं. आता जोवर मी इथे मक्याच्या भजीचं मिश्रण तयार करत होती तोपर्यंत मी बाजूला गॅसवरती तेल तापायला ठेवलं होतं. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवून मी तेलाला छान तापवून घेतलं, छान गरम करून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि मग स्पूनच्या मदतीने हे जे मक्याचं भजीचं जे बॅटर आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये सोडलं. भजीचं बॅटर तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अजिबात भजी तळ्याशी चिकटलेली नाही आहे, ते बॅटर इझिली असं वरती आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही भजी छानपैकी ते तयार होते आहे. भजीची दुसरी बाजू फ्राय करताना गॅसची फ्लेम मी इथे मीडियम टू हायच्यामध्ये ठेवली आणि भजी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तिला फ्राय करून घेतली. आता हा 1 पोर्शन मी भजीचा काढून घेतला आणि असंच मी 2रा पोर्शनसुद्धा भजीचा फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये मक्याची भजी कशी बनवता ही मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि माझी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की सांगा, मला ऐकण्यासाठी आवडेल. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.